चला तर आज मी बनवत आहे फ्रूट कस्टर्ड रेसिपी. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मी हे अर्धा लिटर दूध घेते. ठेवूया दूध. हे बघा, दूध तापलं आहे. आपण असं चांगलं ढवळूया. आता ह्याच्यात आपण हे साखर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. हे टाक, हे वेनिला पावडर आहे, कस्टर्ड पावडर. हे आपण 2 चमचे घेऊया. हे बघा, कस्टर्ड पावडर, वेनिला फ्लेवर आहे. आता हे गरम दूध आहे ते आपण ह्याच्यात टाकूया थोडंसं. चांगलं असं एकदम मिक्स करून घ्यायचं, एकदम एकदम पेस्ट चांगली झाली पाहिजे याची. हे गॅस असा स्लो करायचा आणि हे ह्याच्यात टाकायचं. मी हे असं सारखं एकत्र मिक्स करून घ्यायचं असं एकदम छान. ह्याला एक उकळी आली ना की नंतर मग गॅस स्लो करायचा. हे बघा, ह्याच्यात आपण आता हे थोडंसं केसर टाकूया. हे बघा, हे बघा, तर आपण गॅस बंद करूया. ह्याचं चमच्याला चिकटेल इथपर्यंत आपण हे घट्ट करून घेतलेलं आहे शिजून. हे बघा, हे बघा, आपण आता हे ह्याच्यात काढूया बाऊलमध्ये. हे बघा, मी हे लगेच थंड होण्यासाठी थोडंसं ह्याच्यात ताटात पाणी टाकून थंड करते. पण ह्याच्यात आता हे फ्रुट्स टाकूया. हे बघा, माझ्याकडे फक्त हे ॲपल आहे
हे बनाना आहे केळी आणि हे थोडेसे डाळिंब आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये चिकू परत किवी ग्रेप्स हे सगळे टाकू शकता. मी फक्त हे तीनच टाकते ह्याच्यात. हे बघा हे मी आता फ्रीजमधून बाहेर काढलं. फ्रूट कस्टर्ड आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.